नमस्ते, मी कुमारी वर्षा रामदास मुंडे, सहायक अध्यापिका, जिल्हा परिषद शाळा वरिष्ठ प्राथमिक चौसाळा, केंद्र इंजोरी, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम। शाळेतून एक आदर्श घडवा ही आमची एक जबाबदारी आहे, आमचं एक आद्य कर्तव्य आहे। आणि एक आदर्श नागरिक जर घडवायचा असेल तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही राज्यघटनेमध्ये जी मूल्य सांगितली आहे ही त्याच्यामध्ये रुजावी हे अपेक्षित आहे। तर मूल्यवर्धन हा कार्यक्रम असा आहे की ही मूल्य आम्हाला त्याच्यामध्ये सहज रुजवता येईल। मूल्यवर्धन कार्यक्रम लक्षात घेऊन विविध उपक्रम, वैयक्तिक उपक्रम असेल किंवा सांघिक उपक्रम असतील, ते आम्हाला सहज मुलांमध्ये घेता आले आणि ही मूल्य त्यांच्यामध्ये रुजवता आली। आता ही मूल्य त्यांच्यामध्ये रुजली की नाही हे पाहण्यासाठी आम्हाला त्यांचं वागणूक बघावं लागली, त्यांचं वर्तणूक बघावं लागली, त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर चेंजेस दिसून आले। पहिले मुलं अस्वच्छ यायची, नीटनेटकी येत नव्हती, परंतु हे कार्यक्रम, हे उपक्रम जसे आम्ही राबवले तसे ती मुले अगदी स्वच्छ यायला लागली, नीटनेटकी यायला लागली, एकमेकांना मदत करायला लागली, भांडणांचं प्रमाण कमी झालं। आणि एवढंच नाही तर एखादी वस्तू चोरीला गेली असेल किंवा बाहेर पडली असेल तर ती मुलं आम्हाला येऊन द्यायला लागली। आणि राष्ट्रीय कार्यक्रम जसं 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, महाराष्ट्र दिन असेल, त्यावेळेस गावकरी लोक येतात आणि त्यावेळेस आम्ही मुलांना जर शांततेचा एक संकेत दिला तर ती मुलं सहज चुप राहायची, शांत राहायची। अशी विविध उपक्रम मूल्यवर्धनावर आधारित अशी उपक्रम आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवले। आणि सगळे शिक्षक मिळून आम्ही काही मैदानावरही देखील काही उपक्रम घेतले, काही वैयक्तिक उपक्रम घेतले, काही सांघिक घेतले आणि त्यांच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य कशी त्यांच्यापर्यंत रुजवता येईल असा प्रयत्न आम्ही केला। आणि असे विविध उपक्रम देखील आम्ही पुढे राबू। आणि शाळेच्या वतीनं शांतीलाल मुत्ता आणि शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला हा उपक्रम राबवण्याची संधी दिली आणि मुलांमध्ये असे आम्ही बदल घडून आणले, त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो।